नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता हा नेपियर घास आहे, ज्याला आपण हत्ती घास सुद्धा म्हणतो आपल्या भाषेत। याची वाढ पोंग्या तुम्ही किती मोठी झालेली आहे हे पाहू शकता तुम्ही माझ्या। आणखीन याची वाढ होणार आहे म्हणजे हा आपल्यासाठी एक दूध उत्पादनात शेळी किंवा गायींच्या चाऱ्यासाठी फार उपयुक्त असा हा चारा आहे, जो जास्त म्हणजे याची लांबी जी आहे आता पाहू शकता तुम्ही, सेम एक ऊसासारखं याची वाढ होते चांगली जास्त। आणि जर कुट्टीची मशीन तुमच्याजवळ असेल तर हा चारा फार उपयुक्त आहे। आता सर्वीकडे जर तुम्ही पाहिलं तर सर्व अशाच प्रकारची वाढ झालेली आहे। सेम पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की हा ऊसच आहे, पण हा सुपर नेपियर म्हणून एक गवत आहे किंवा घास म्हणतो आपण त्याला, जे दूध उत्पादन वाढवण्यास सुद्धा मदत करते आणि याच्यात प्रथिनांचं प्रमाण खूप जास्त असते आणि याची वाढ फार चांगल्या प्रकारे होते। म्हणजे पत्ती पोंग्या तुम्ही किती चांगली मोठी जळी आहे। अशाच प्रकारे आम्ही तीन व्हरायटीचा या नेपियर लावलेला आहे, एक ह्या जो आहे हा सुपर नेपियर आहे, एक रेड नेपियर आणि एक इंडोनेशियन नेपियर। आता हा आहे रेड नेपियर, याची कटिंग लेट झाली त्यामुळे आता याची वाढसुद्धा कमी झाली आहे, म्हणजे अजून हा आपण वाढू देणार आहे। तर हे रेड नेपियरचे झाडं पाहू शकता तुम्ही, याची जे पानं आहे आणि जे धांडे येतात ते पूर्ण लाल असतात, म्हणजे हे पानं हे खालच्या साईडनं लाल दिसतात, पण जर वरतून आपण जर पाहिलं तर आता हे जास्त दिवसाचे झाल्यानंतर याचा कलर वरतून हिरवा झाला आहे। आणि जर नवीन कवडे जर पानं पाहिले तर हे कवडे पानं पाहू शकता तुम्ही, पूर्ण आतून आणि बाहेरून दोन्ही साईडनं लाल असतात। आता हे इकडे जो नेपियर आहे याची कटिंग आपली लेट झाली आहे त्यामुळे आता याची वाढसुद्धा सध्या कमी आहे, पण आपण याची कटिंग लवकर करत नाही, चांगला जोपर्यंत हा 12-13 फुटच्या वर जात नाही तोपर्यंत आम्ही याची कटिंग करत नाही। याचा फायदा असा आहे की आपला चारा जो आहे तो जास्त तयार होतो, जास्त चारा आपल्याजवळ निघतो, जर लवकर कटिंग केली तर चारा कमी निघतो। अशा प्रकारे आपण नेपियर घासची लागवड करून आपल्या दूध उत्पादनात एक चाऱ्याचं एक चांगला चारा म्हणून याचा वापर करू शकतो। धन्यवाद।